कोरोनाबाबत अत्यंत महत्वाची बातमी असून लसीकरणाबाबत प्रकाश जावडेकर यांनी आज मोठी घोषणा केली आहे. 45 वर्षातील नागरिकांना 1 एप्रिल पासून लस दिली जाणार आहे. लसीचा साठा मुबलक असून लसीकरणाचे नियोजन हे व्यवस्थित असल्याचं जावडेकर यांनी स्पष्ट केलं. 1 एप्रिल पासून लसीकरणाचा चौथा टप्पा सुरू होत आहे. त्या अनुषंगानं जावडेकर यांनीही मोठी घोषणा केली. पहिला फैसला ये की 1 एप्रिल के बाद 45 से ऊपर कोई भी हो जिसको बीमारी है या नहीं है सबको वैक्सीन उपलब्ध होगा. संसदेत जामर असताना फक्त जिओ कंपनीलाच नेटवर्क कसं असा सवाल शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी संसदेमध्ये उपस्थित केलाय. बीएसएनएल या सरकारी कंपनीला संसदेत नेटवर्क नाही, मात्र जिओ या खासगी कंपनीला संसदेत नेटवर्क कसा मिळतो याकडे बारणे यांनी लक्ष वेधलं. केंद्रातील मोदी सरकार हे यू टर्न सरकार असल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला. काल लोकसभेमध्ये वाझे आणि 100 कोटींच्या वसुलीच्या मुद्द्यावर भाजप खासदार आणि शिवसेनेवर टीका केली. त्यानंतर राष्ट्रवादी खासदार सुप्रिया सुळे या शिवसेनेच्या बचावाला उतरल्या आणि त्यांनी सत्ताधारी भाजपची अशी कानउघडणी केली. थकबाकीदार गाडीधारकांविरोधात आज महापालिकेची गाडी सील करण्याची कारवाई महात्मा गांधी मार्केट येथून सुरू करण्यात आली असता व्यापाऱ्यांनी वाढीव कालावधी मागितल्याने कारवाई थांबवण्यात आली. महापालिकेने थकबाकीदार गाडीधारकांविरोधात कडक पोलीस बंदोबस्तात धडक कारवाईस सुरुवात केली. तेवीस मार्च रोजी जळगाव जिल्ह्यामध्ये दिवसभरात 1093 कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून जळगाव शहरामध्ये 356 कोरोनाबाधित रुग्ण आढळले. 1005 रुग्ण वाढल्यामुळे अजूनच चिंता वाढलेली आहे. प्रामाणिकता, शुद्धता आणि पारदर्शकतेचे प्रतीक म्हणजेच रतनलाल सी बापना ज्वेलर्स, जहां विश्वास ही परंपरा है.